नमस्कार मी हर्षल बदाने सायंकाळच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इनब म्हणजे तरुणाईचं हक्काचं व्यासपीठ आणि त्याचबरोबर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी देखील आपल्याला जाणून घ्यायच्यात आता सुरुवातीला महत्त्वाची महत बातमी नेमकी कुठली आहे पहिल्या बातमीकडे आपण वळूया ती म्हणजे काश्मीर प्रश्नी कोणत्याही थराला जाऊ अनियुद्धही करू असा इशारा थेट इम्रान खान यांनी दिला आहे एकूण जर पाहिलं तर काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तान मात्र चौताळेला पाहायला मिळतो यासाठी त्याने थेट डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थीसाठी घेण्यात आलं होतं मात्र मोदी यांनी सांगितलं की आम्हाला कुणाचीही मध्यस्थी नको हा प्रश्न आम्ही आमच्या पद्धतीनं सॉल्व्ह करू याच तर महत्त्वाच्या विषयावर आपण थेट अधिक माहिती जाणून घेऊया सूरज पटेल आपल्यासोबत सूरज काय सांगशील इम्रान खान असं म्हणतात की काश्मीर प्रश्नी कोणत्याही थराला जाऊ आम्ही अनुयुद्धही करू असा थेट इशारा इम्रान खान यांनी दिला सविस्तर बातमी काय काय सांगशील हर्ष सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्ताननं धमकी दिली ही काही सगळ्यात मोठी गोष्ट नाही आहे मग ते इम्रान खान पंतप्रधान असो किंवा या आधीचीही पंतप्रधान असो इम्रान खाननी जसं सगळ्या पाकिस्तान ज्या प्रकारे धमकी देतं त्या प्रकारे आजही दिलं की अन्व जे काही अन्विक हल्ला आहे तो आम्ही भारतावरती घडवून आणू संबंध इथून सुरू झाला की फ्रान्समध्ये सुरू असलेली जी सेवन नावाची परिषद यामध्ये मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये सुरू असलेल्या चर्चासत्रामध्ये मोदी यांनी म्हटलं होतं की काश्मीर हा प्रश्न पाकिस्तान आणि भारत यांच्यामधला आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिलं होतं की नक्कीच मोदी नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला काश्मीर हा प्रश्न आहे आणि दोन्ही देशांचे पंत पंतप्रधान हे मोठं हे भरपूर समजूतदार आहेत आणि त्यामुळे हा प्रश्न ते दोघेच किंवा ते दोन देशही व्यवस्थितरित्या हाताळू शकतील परंतु ज्या म्हणजे एकंदरीत एक इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मध्यस्थी करण्याचा जो प्रस्ताव दिला होता त्यामुळे हा प्रस्ताव कुठेतरी फ फेटाळला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे इम्रान खाननी आता सध्या पुन्हा एकदा वस वक्तव्य केलं की इम्रान खाननी ज्यावेळेला वक्तव्य करताना आर एस एसला मध्ये घेतले ते असं म्हणतात की मोदी हे आर एस एसचा भक्त आहेत आणि त्यांना संपूर्ण भारत देश हे हिंदुत्ववादी करायचं आहे त्यामुळे देशामध्ये दे असलेल्या मुस्लिम नागरिकांना ते कुठेतरी विरोध करत आहेत किंवा मुस्लिम नागरिकांकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे भारतामध्ये असलेले किंवा काश्मीरमध्ये असलेले किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले सगळे मुस्लिम बांधव यांच्या पाट यांच्यामागे पूर्ण पाकिस्तान उभं आहे आणि पाकिस्तान नाही तर जगभरात जेवढे मुस्लिम नागरिकांचे देश आहेत ते संपूर्ण देश भारतातल्या बाकी फक्त काश्मीरमधल्या आणि काश्मीरमधल्या मुस्लिम बांधवांच्या मागे आहे त्यामुळे काश्मीरला स्वतःचं करण्यासाठी भारतावरती अन्वीक हल्ला करावा लागला तरीही हरकत नाही त्याच्यासाठी पाकिस्तान तयार आहे जीव गेला तरी चालेल परंतु शेवटपर्यंत पाकिस्तान शेवटपर्यंत पाकिस्तान हे काश्मीरसाठी लढा देईल अशा प्रकारचं बेताल वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं हर्षल इम्रान खान म्हणतात की आम्ही अणुयुद्धासाठी देखील तयार आहोत मात्र काश्मीर सोडणार नाही असा थेट धमकी बजाई इशारा जो आहे तो पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिला आहे मात्र यानंतर मोदी सरकार काई का काय नेमकं या याकडे कशा पद्धतीनं पाहतं आता हेच पाहावं लागणार आहे नंतर पुढली महत्वाची बातमी आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे मराठा मोर्चा संदर्भातली आपण जर पाहायला गेलं तर मागण्या पूर्ण न केल्यामुळं मराठ्यांचा मुंबईतच ठिय्या खरंतर तर सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत स्वप्नील आहे स्वप्नील काय सांगशील कालच जर पाहायला गेलं तर मराठा क्रांती मोर्चा निघाला होता मंत्रालयावर मागण्या पूर्ण न झाल्यामुळं हा मोर्चा जो आहे हा काढण्यात आला होता आणि याच संदर्भात आताची बातमी अशी आहे की मुंबईतच ठिय्या मांडून बसलेल्या आहेत मराठा आंदोलन संदर्भात सध्याच अपडेट्स काय जाणून घेऊ आपल्यासोबत स्वप्नील स्वप्नील काय सांगशील हर्षल आपण जर बघितलं तर सरकारने अनेक ज्या मागण्या आहेत या मागण्या मान्य केल्या होत्या पण त्या मागण्यांची अंमलबजावणी सरकारने आजपर्यंत केलेली नाही आणि ही अंमलबजावणी करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाने सोमवारपासून आझाद मैदानावर तिथे ठेय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ते, ते पुढे जाऊन असं म्हणतात की या सरकारने आम्हाला जर लेखी मागणी लेखी मागणी दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन स्थगित करणार नाही जोपर्यंत सरकार लेखी आंदोलन देणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं ठिया आंदोलन हे सुरूच ठेवू आपण जर बघितलं तर त्यांच्या मागण्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या अनेक मागण्याही आहेत त्या मागण्या काय आहेत जर आपण त्यांच्या मागण्या बघितल्या तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोग ही एम पी एस सीची परीक्षा घेत असतं आणि त्याच्यामध्ये काही आर टी ओ आणि पोलिस निरीक्षक अशा दोन पदांसाठी आपण जर बघितलं दीडशे तरुण आणि तरुणींची निवड झालेली होती पण त्यांना आणखीनही पदावर बोलवलेलं नाही आहे म्हणजे त्यांची निवड करून सरकारने आणखीन त्यांना नोकरी दिलेली नाही आहे आणि त्या जर पुढे जाऊन बघितलं तर याचे आणखीन जर बघितलं तर जे आर टी ओ आहेत या आर टी ओ पदाची बरेच मराठा तरुण तरून, आणि तरुणी पास झाल्या होत्या पण त्याला कुठेतरी सरकारने आणखीन पद आणखीन त्यांना नोकरी दिली नाही दिली नाही आहे या सर्व तरुण तरुणींना नोकरी दे लवकरात लवकर नोकरीमध्ये सामील करून घेण्यासाठी हे ठिया आंदोलन मराठा ठोक मोर्चाने केलेलं आहे आणि मराठा ठोक मोर्चाचे आणखीन पुढे जाऊन आणखीन ते म्हणतात की तिथे जर बघितलं तर त्यांचं एक तिथे आर्थिक महामंडळ आहे आर्थिक महामंडळामध्ये त्यांच्या ज्या योजना आहेत त्या आर्थिक महामंडळामध्ये ज्या योजना आहेत त्या योजनेची योग्य अंमलबजावणी होत नाही ती अंमलबजावणी करावी नाहीतर ते महामंडळ रद्द करावं असंही ठोकमोर्चाचे जे समन्वयक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे हर्षल एकूणच आत्ताच एक ब्रेकिंग बातमी होती ती म्हणजे अजित पवार थेट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं समजतं शिखर घोटाळा प्रकरणी अजित पवार सुप्रीम कोर्टात जाणार आहे अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश खरंतर मुंबई हायकोर्टानं दिले होते आपण खरं तर ब्रेकिंग बातमी जर पाहिली की आपल्या साम टी व्हीवर थेट याचं वृत्तांत सुरू आहे कर्ज वाटप घोटाळा प्रकरणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आ... कर्ज वाटप प्रकरणी मुंबई हायकोर्टानं आदेश दिले होते आदेशानंतर कारवाई देखील करण्यात आलेली आहे मात्र अजित पवार हे थेट आता सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं देखील माहिती करते पुढली महत्वाची बातमी आपल्याला पाहायची ती म्हणजे मराठा हुतात्मा जे आहेत काकासाहेब शिंदे यांच्या संदर्भातली मराठा हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना पाच लाखात बोलवण करण्यात आल्याचं वृत्त आहे वर्षभरानंतर मदतीचा हात दिल्याचं हे वृत्त आहे वृत्त काय जाणून घेऊया मराठा आरक्षण मागणीसाठी कायगाव टोको टोका येथे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जल घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना होईना मात्र महापालिकेतर्फे दहा लाखांची मदत कर्ज जाहीर करण्यात आली होती वर्ष होऊनही मदत मिळत असल्यानं संताप व्यक्त केला जात होता दरम्यान मंगळवारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाच लाख रुपयांचा धनादेश जो आहे तो काकासाहेब यांच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी काकासाहेब शिंदे यांनी गोदावरीच्या पात्रामध्ये जलसमाधी घेतली होती महापालिकेच्या सभेत त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये देण्याची मदत देण्याचं जाहीर केलं होतं मात्र त्यानंतर प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना त्याचा विसर पडला याबाबत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती प्रशासनाला यावर त्यांनी धारेवर धरलं होतं मात्र आता जर पाहायला गेलं तर औरंगाबादमध्ये जर पाहिलं तर मराठा काकासाहेब शिंदे यांना पाच लाख रुपयांचा धनादेश जो आहे हा सुपूर्त करण्यात आलेला आहे यावेळी महापौर नंदकुमार घोडले उपमहापौर विजय औताडे यांसह अनेक नगरसेवक यावेळी तर त्यात सहभागी झाले होते मात्र एकूणच मदत जरी दिली असली तरी मराठा समाज काकासाहेब शिंदे यांच्या मदतीवर दिलेल्या मदतीवर नाराज आहे असं कुठेतरी समजतं तर पुढील महत्वाची बातमी आपल्याला पाहिजे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली मुख्यमंत्री म्हणतात पुढचे पंचवीस वर्ष भाजपला हरवणं अशक्य आहे मुख्यमंत्री नेमकं असं का म्हणतात हे सविस्तर वृत्त काय जाणून घेऊया आपल्यासोबत जयेश जयेश काय सांगशील मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी जवळपास गेली पन्नास वर्ष ही सत्ता अनुभवली होती परंतु सत्तेसाठी ते कोणाच्या दारात गेले नव्हते परंतु आता जेव्हा सत्ता गेली तेव्हा सगळ्यांच्या दारात त्यांना जावं लागतं आहे हे त्यांना माहीत नव्हतं आम्ही सत्तेत असूनही सर्वांच्या दारात जातो आहे म्हणजेच आम्ही एक प्रकारे महाजनादेश यात्रेनुसार आम्ही असं सिद्ध करतो आहे की तुमचा हा जनादेश आम्ही मुंबईला घेऊन जाऊ आणि पुन्हा सत्तेत आल्यावर त्याच जनादेशाचा तुमच्या जी तुमची जी प्रक्रिया असेल किंवा तुमचं जे पुढचं स तुमचं संवर्ण करू असंच त्यांचं म्हणणं होतं तसेच ते असंही म्हणत आहेत की कुठेतरी ई व्ही एमच्या घोट्याप्रकारणीही त्यांचं असं म्हणणं होतं की जर बारामतीमध्ये जर राष्ट्रवादी जिंकली तर ई व्ही एम चांगलं परंतु दुसरे बीडमध्ये किंवा साताऱ्यामध्ये सुजय विखे किंवा प्रीतम मुंडे जिंकले तर ई व्ही एममध्ये खराब असा दुतप्पीपणा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दिसून येत आहे शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्यानंतर महाजनादेश यात्रा ही मुख्यमंत्र्यांनी सुरू केली होती त्याबद्दलही ते असे म्हणत होते की आम्ही युतीबद्दलचं कोणता फॉर्म्युला असेल तो आम्हाला माहीत नाही परंतु मुख्यमंत्र्यांचं सा असं सांगू शकतो की जर निवडणूक झालीच तर आम्ही मित्रपक्षांसोबतही निवडून येऊ असा भाजपला विश्वास आहे तसेच त्यांचं असंही म्हणणं होतं की शेतकऱ्यांना आम्ही पन्नास हजार कोटींची मदत केली होती जी काँग्रेसने काँग्रेसच्या या दहा पंधरा वर्षाच्या काळात फक्त दहा लाखांची मदत झाली होती तिथे आम्ही पन्नास लाखांची मदत केली म्हणजे काँग्रेसही स्वतः कुठेतरी पैसे खात होते असंही त्यांचं म्हणणं झालं होतं तसेच जे आम्हाला भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने उखरून काढण्याचा प्रयत्न करून ईडीच्या चौकशीचे आदेश देतात त्यांचे जर आम्ही आदेश आता कुठेतरी काढत आहोत असंही मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं त्यामुळे असंही दिसून येते की मोदीच्या लाटेतून किंवा मोदीची जी लाट होती त्या लाटेमधून हे आता जवळपास पंचवीस वर्ष हे कुठेतरी भाजपचंच सरकार असेल असं मुख्यमंत्र्यांचा दावा आहे आता तो फोल ठरतो की तो खरंच सा ठरतो हे आता बघणं विधानसभेच्या निवडणुकीतच शक्य होईल नाही ना की जे मुख्यमंत्री म्हणतात की पुढची पंचवीस वर्ष भाजपाला हटवणं शक्य नाही मात्र यावर आत्ता बोलणं तितकंसं योग्य राहणार नाही पुढल्या काळात हे कळेलच मात्र यानंतर पुढली महत्वाची बातमी आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचं निधन झालं आहे आणि यावरच प्रज्ञा सिंग आगळं वेगळं त्यांनी वक्तव्य वे केलं आहे की म्हणे नेत्यांच्या मृत्यूमागे बानामती असल्याचं कारण त्यांनी दिलं आहे आणि याच संदर्भात अधिक महत्त्वाची माहिती आणि वृत्त काय जाणून घ्याव्या आपल्यासोबत महेश गोलाबा महेश काय असशील काय वृत्त आहे हर्षल मागील महिनाभरांप म्हणजे एक दोन महिन्यांपासून वरिष्ठ नेत्यांचं बरंच म्हणजे मृत्यू झाले त्याच्यामध्ये सुषमा स्वराज आहे त्याच्यामध्ये अरुण जेटली आहेत सुषमा स्वराज या पर माजी परराष्ट्रमंत्री होत्या अरुण जेटली हे माजी अर्थमंत्री होते तर या मृत्यूमागे खरं तर विरोधक आहेत विरोधकांच्या विरोधकांनी जादूटोणा केल्याचं वक्तव्य केलेलं आहे जादू टोना हा निवडणुकीच्या अगोदरपासून म्हणजे प्रज्ञा सांधवी या भोपाळमधून निवडणूक लढवण्याच्या अगोदर त्यांना एक महा तुम्ही तुमच्या पक्षाला धोका आहे तुम्ही तुमचे जे साधनेचं जे बळ आहे ते बळ वाढवा आणि त्यानंतर त्यांनी काही कार्यकर्त्यांना घेऊन हे सांगितलं होतं की महाराज असे असे म्हणतात पण सांध्वीनं जेव्हा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा सांध्वीने कोणते महाराज आहेत याबाबत माहिती दिलेलं नाही त्याच्यानंतर त्या अशा म्हणतात की विरोधक मारक शक्तीचा जादूटोणा प्रयोग करीत आहेत आणि त्यामुळंच खरं तर हा आकस्मिक मृत्यू होत आहे त्या दोन दिवसापूर्वीच बाबूलाल जे आहेत बा भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या कार्यक्रमासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी तिथं खरंतर असं वक्तव्य हर्स केलेलं आहे नक्कीच यानंतर आपल्याला पाहायचं ते म्हणजे विद्यार्थ्यांसंदर्भातलं वृत्त आहे इंजिनिअरिंग कॉलेजांच्या कॉलेजांना विद्यार्थीच करता मिळेल अशी परिस्थिती झालेली आहे या यासंदर्भातलं वृत्त घ्या नागेंद्र आपल्यासोबत आहे नागेंद्र काय सांगशील नेमकं का काय वृत्त आहे नक्कीच सर अभियांत्रिकी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्र म्हणजे यशाची पायरी असा जो शिक्षण व्यवस्थेचा भ्रम आहे तो आता कुठेतरी पुसला जात आहे कारण आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी शिक्षणातील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेली आहे भारतातील अभियांत्रिकी शिक्षणाच्या तब्बल पन्नास टक्क्याहून जागा रिक्त असल्याचे धक्का धक्कादायक बाब आपल्यासमोर आलेली आहे त्यात फक्त महाराष्ट्र राज्याचा विचार करता रिक्त जागांचे प्रमाण हे नऊ एकोणपन्नास टक्क्यांवर पोचलेले आहे महाराष्ट्राचा विचार करता आप शिक्षणाच्या प्रवेशाची अंतिम फेरी ही पंधरा दिवसापूर्वी संपलेली असून परंतु विद्यार्थ्यांचे प्रवेश हे फारसे झालेले नसल्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्राकडे कुठेतरी विद्यार्थ्यांचा कल हा कमी झाल्याची बाब आपल्याला दिसून आली आहे ओके सो एकूण जर पाहायला गेलं तर पदवी अभ्यासक्रमाच्या एक लाख सत्तावीस हजार इतक्या जागा ज्या आहेत या रिक्त आहेत आणि महत्त्वाची बाब हीच आहे की सध्या आता अभियांत्रिकडे अभियांत्रिकी विभागाकडे विद्यार्थ्यांचा कल जो हा, आहे हा मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे आणि त्यातच जर पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांची संख्या देखील घटते आहे आणि म्हणूनच आपण जर पाहायला गेलं तर इंजिनिअरिंग कॉलेजांना सध्या विद्यार्थीच वेळ असे झाले आहेत नंतर पुढली महत्वाची बातमी आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे अकरावी प्रवेशासंदर्भातली आणि याच संदर्भात आपण थेट अधिक माहिती जाणून घेऊया श्रद्धा आपल्यासोबत आहे श्रद्धा काय सांगशील एकूणच अकरावीचा जो काय पाहायला लागलं तर अकरावीचा जो महत्वाचा विषय आहे त्या विषयाकरता बघूया अकरावीचा प्रवेश आता अंतिम टप्प्यात आलेला आहे नेमकं काय सध्याचं ग गणित आहे काय सांगशील काय वृत्त आहे नक्कीच दहावीचे निकाल लागल्यानंतर सगळ्या सगळ्या विद्यार्थी सगळे विद्यार्थी जे आहेत ते अकरावीचं ॲडमिशनसाठी प्रत्येक महाविद्यालयांमध्ये जात आहेत आणि पाहायला गेलं तर कला वाणिज्य विज्ञान आणि त्यासोबतच संयुक्त श शाखेसाठी प प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती आता अंतिम ट अंतिम टप्प्यापर्यंत आली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर ऐंशी टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांचे ॲडमिशन हे फुल झा जा, पूर्ण झालेले आहेत त्यासोबतच अकरावीच्या प्रथम द्वितीय आणि तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता चौथ्या यादीतील तसेच मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश सुद्धा दिले जात आहेत अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या यादीने यंदा प्रथमच सगळ्यात जास्त उंचांक गा उच्चांक गाठलेला आहे विद्ने, विज्ञान विज्ञान शाखेचा बघायला गेलं तर विज्ञान शाखेची जी कट ऑफ लिस्ट आहे ती पंच्याऐंशी पॉईंट पन्नास टक्क्यांवर गेली आहे तर वाणिज्य शाखे जी क वाणिज्य शाखेची जी, जी कट ऑफ लिस्ट आहे ती सत्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्क्यांवर गेली आहे तर त्यासोबतच तिसऱ्या आणि चौथ्या यादीनंतर विद्यार्थ्यांची संख्याही वाढत गेली आहे आणि संपूर्ण अकरावीच्या शहरातील महाविद्यालयात सात सात हजार आठशे साठ जागा ह्या उर्वरित राहिलेल्या आहेत सर नक्कीच यानंतर आपल्याला महत्त्वाचा विषय खरं तर हाताळायचा आहे तो म्हणजे शिंदेशाही जे घराणं आहे या शिंदेशाही घराण्यावर घराण्याचा एक अपघात झालेला असल्याची माहिती कळते नेमकं शिंदे परिवारात नेमकी कुणाला दुखापत झालेली आहे आणि नेमकं कुणाला ला लागलेलं ला आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत या ठिकाणी आकांक्षा आकांक्षा काय सांगशील काय वृत्त आहे ओके सर आनंद शिंदे यांच्या गाडीचा म्हणजे कारला हा मो थोडक्यात अपघात झालेला आहे मात्र त्या अपघातातून ते थोडक्यात बचावलेलं आहे एकूण त्या गाडीमध्ये चार जणं होते आणि आनंद शिंदे यांच्या पायाला दुखापत पा झाली असून मात्र दरम्यान त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांना लगेच रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आणि तसेच त्यांच्या त्यांच्यासोबत असलेले त्यांचे कार ड्रायव्हर चालक त्यांच्या त्यांना देखील दुखापत झाले असून था। त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून था। आता आनंद शिंदे हे त्यांच्या सोलापूर दौऱ्यावर रवाना झाले असून थोडक्यात बचावल्याचं देखील या बातमीतून समोर आहे समोर आलेल्या माहितीनुसार आनंद शिंदे हे मुंबईहून सोलापूरकडे रवाना होत होते दरम्यान रात्रीच्या सुमारास सातारा येते सोलापूरच्या हायवेवर त्यांचा कारला अपघात झाला अपघात झाल्याने एकूणच त्यांची गाडी पूर्णपणे मोठ्या प्रमाणात अपघात झाला आणि त्यांचावल्याचं ते या वृत्तातून समोर येते ओके या बात सगळ्या बातम्यांचं सविस्तर बातम्यांचा आपण आढावा घेतलाच मात्र आता महत्त्वाच्या मुद्द्यांकरता चर्चा करायची आहे ती म्हणजे मनसे आणि ईडी यामध्ये जो काही करता महत्त्वाचा मुद्दा आहे संपूर्ण महाराष्ट्राचं त्याकडे लक्ष लागलेलं आहे राज ठाकरे यांनी लोकसभेमध्ये ज्या प्रकारे प्रकारेकरता प्रचार केला आणि त्यामुळेच की काय कुठेतरी ईडीनं नोटीस धाडली चौकशीसाठी बोलवण्यात आलं राज ठाकरे यांना आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं करता याकडे लक्ष होतं पण नेमका विषय नेमका काय होता आणि याच करतं महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची ते म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेनं ईडीला देखील नोटीस धाडलेली आहे की कार्यालयाचं नाव हे मराठीत असायला हवं आणि याच साठी म्हणजे अक्षय काशिद अक्षयजी स्वागत आहे तुमचं अक्षयजी काय सांगाल एकूणच महत्वाचा विषय आहे की आता तुम्ही थेट मराठा पाट्यांचा विषय करता मनसेलाच लावून धरला ज्या ईडीनं राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावलं त्याच ईडीला तुम्ही थेट पत्र पाठवलंय यातून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय नाही सिद्ध काहीच नाही करायचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय कच का खाऊ पक्ष नाही आहे की तुम्ही नोटीस पाठवली आणि आमच्या सर्व सर्व पक्षा सर्व सर्वांना तुम्ही चौकशीसाठी बोलवलं हा अत्यंत फालतू विषय आपण आता हे ओपन सिक्रेट आहे तुम्ही मी बोलायची आवजी आपणच सांगितलं की की आता हे लोकसभेमध्ये मोदी शहाविरुद्ध बोलले म्हणून आम्हाला स त्रास झाला हा भारतात जे जो पत्रकार आज बोलतोय जे पब्लिकेशन बोलतो आहे जो बोलतो आहे त्याला हा त्रास होतोच आहे त्यामुळे एवढंच सांगायचं की हा कच खाणारा पक्ष नाही हा हा लढवया कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा लढव्या साहेबचा आहे मला दुःख वाटतं हे बोलताना की महाराष्ट्रात मराठी पाट्यांचा कायदा आहे मग तुम्ही कुठल्याही इंटरनॅशनल असा क कंपनी घेऊन या तुम्ही राष्ट्रीय स्वायत्त संस्था असा नाहीतर तुम्ही इथले दुकानदार किराणा माझा दुकानदार तुम्हाला जर इथे काम करायचं आहे कामकाज चालवायचं आहे तर तुम्हाला मराठी पाठी लावायची असते हा सगळ्यांना लागतो की नाही निर्णय मग हा निर्णय लागल्यानंतर आज आमचं लक्ष गेलं नव्हतं ईडी ह्या केंद्र सरकारच्या ताब्यात असतं आणि ते सगळं आमचं लक्ष गेलं नव्हतं कोल्हा परिसर असूनसुद्धा सुद्धा त्यामुळे ज्यावेळेस लक्षात येतं एखादी चूक त्यावेळी ती आम्ही दाखवतो त्यामध्ये आम्हाला चुकीचं हे चुकीचं आहे हे सांगायला लाज वाटत नाही महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने त्या पद्धतीनेच काम करते आज आमच्या संदीप देशपांडेंनी सांगितलं आहे की जर महारा जर ईडीने एन्फोर्समेंट डायरेक्टरने जर त्याचं नाव मराठीत नाही लिहिलं तर कदाचित तुम्हाला आज राजसाहेबांना तिथे नऊ तास बसवलं आम्ही अधिकाऱ्यांना सुद्धा आठ नऊ तास कृष्णकुंजावर बसू शकतो एवढी ताकद आमच्या नेत्यांमध्ये आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे कारण की आम्ही मुद्द्यांचं राजकारण करतो आम्ही कधीही आम्हाला त्रास दिला म्हणून तुम्हाला त्रास होईल असं कधी होत नाही त्यामुळे ईडीला आम्ही त्यांच्या आमच्या भाषेत पत्र पाठवलेलं आहे नक्कीच पण ज्या अधिकाऱ्यानं राज ठाकरे यांना नोटीस धाडली होती आ, त्या ज्या अधिकाऱ्याचं त्या नोटीसीवर नाव होतं आणि मनसैनिकांचं खरं तर सगळ्यांनी तो फोटो त्यांचं ते अकाउंट खरं तर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं त्याच्यावर ट्रोलिंग तर सुरू झाली मनसैनिकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आणि त्यांना तर त्यांचं फेसबुक अकाउंट डिलीट करावं लागलं नेमकं मनसैनिकांनी हा जो काही जो काही ट्रोलिंग झाली याकडे तुम्ही कसं पाहताय नेमकं काय सांगाल नाही ट्रोल हा वेगळा संपूर्ण वेगळा विषय आहे ट्रोल म्हणजे काय असतं की तुम्ही एखादी तुम्ही इनोसंटली काहीतरी म्हणाल जाता आणि लोक तुमच्यावर अटॅक करता आणि एका विचारसरणीची लोक दुसरा विचारसरणीचा विचार दाबायचा प्रयत्न करतात इथे काय होतं सत्याला किनार नसते सत्य पराजित नाही होऊ शकतं परेशान होऊ शकतं तो न म, मो मोदी शहांचा हे होता विचारांचा फॉलोअर होता त्यांचा लाईक होते त्यांनी डिलीट केला अकाउंट आम्ही मागे नाही आलो बघा दोन घटना आता आपण बोलताना घेतली की राज ठाकरे नोटीस पाठवली महाराष्ट्र नवनिर्मातीने उलट पत्र दिलं त्यांना आपलं का आमची काम करायची पद्धत सांगितली आणि ईडीच्या ज्यांनी राणांनी ज्या अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली तो शहाचा समर्थक होता त्याने राहिला पाहिजे होता ना समर्थक एक केंद्र सरकारचा जबाबदार जर कोण अधिकारी असेल तर त्याला तिथे स्वतःचं अकाउंट डिलीट नव्हतं ना करायचं तर तुमची बाजू तितकीच म महत्त्वाची आहे तर तुम्ही करायचं नव्हतं ना आज ट्रोल नाही केलं आज परि सत्य परिस्थिती दाखवली तुम्ही कोणासाठी काम करताय तुम्ही काय काम करताय हे दाखवायला लागल्यानंतर मग तुम्हाला भीती वाटते मग तुम्ही स्वतःचं दहा वर्षापूर्वीचं अकाउंट तुम्ही लक्षात घ्या ती आत्ता अकाउंट नव्हतं तयार केलं दहा वर्षापूर्वीचं अकाउंट होतं तुम्हाला डिलीट करायला लागलं का पळता तुम्ही सरळ उभे राह ना कारवाई करताय तर कशाला भीती वाटते त्यामुळे ह्या हा ट्रोलचा प्रकार नाही सत्य उजेडात आणल्यामुळे अधिकाऱ्यांची पडता भांबेरी कमी उडाली त्यांना आता दाखवता येत नाही की कि आम्ही किती घाबरलो आहे हे त्याचं एक उदाहरण आहे नक्कीच आपला प्रतिनिधी सूरज तलाखा प्रश्न विचारा सूरज काय प्रश्न मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे सर राज ठाकरेंना अटक केली नव्हती राज ठाकरेंना फक्त ईडीच्या चौकशीसाठी नेलं होतं मते राज ठाकरेंना ईडीच्या फक्त चौकशीसाठी नेलं होतं म्हणजे मनसैनिकांना एवढा रोष करायची गरज नव्हती म्हणजे ट्रोलिंग करणं किंवा जे काही ठाणे बंद करण्याच्या घोषणा होत्या किंवा इतर महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही बंदच्या हाका दिल्या होत्या मला असं वाटतं की मनसैनिकांना जर राज ठाकरेंना अटक केली असती आणि हे मनसैनिकांनी केलं असतं तर ती एक योग्य गोष्ट होती परंतु त्याचं म्हणणं असं आहे की चौकशी फक्त बोलावली चौकशीसाठीच मनसैनिक इतके आक्रमक का झाले असा त्याचा प्रश्न आहे एक मनसैनिक म्हणून तुमचं काय म्हणणं आहे मला एक म्हणजे समजा की लोकशाही पद्धतीने जर कारवाई करताय तर आपण का तुम्ही लक्षात घ्यायची टायमिंग खूप महत्वाचं आहे दोन हजार आठचं प्रकरण आहे दोन हजार आठ पासून आज आपण दोन हजार एकोणीस मध्ये बसलो दहा वर्षानंतर का वाटलं की एखाद्या प्रश्नावर प्रश्न एखाद्या समस्येवर आपण जाऊन प्रश्न विचारा आम्हाला तुम्ही म्हणताय की अटक केली नव्हती अटक करत थांबायचं आमचा नेता लोकांसाठी खरं बोलतो आहे लोकांसमोर फॅक्ट आणतो आहे त्या गोष्टी सांगतो आहे तो त्यांना मुद्द्यांचं उत्तर मुद्द्यांनी ना तुम्ही आज सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं जजमेंटमध्ये की सी बी आय हा पिंजऱ्यातला पोपट आहे हा पोपट कोणाबद्दल कोणाला चावतो ना कधी चि आज सुब्रम चिदंबरमनी ज्या कार्यालयांचं जे उद्घाटन केलं होतं तिथेच आरोपी म्हणून बसावं लागलं आहे तुम्ही लक्षात घ्या तर आम्ही हे असतो पण आमच्या नेत्या जर थांबणार नाही मराठी अस्मिता मराठी भाषेचा प्रेरणा मराठी माणसांना रोजगार मराठी मुलांसाठी जो भांडतो नेता त्याच्यावर जर अशा पद्धतीने जर मागच्या बाजून येऊन जर कोण हल्ला करत असेल तर आम्ही पुढच्या बाजूने हल्ला करू त्यामुळे हे असं आम्ही ठाणे बंद महाराष्ट्र बंद हे आम्ही नव्हतो करणार हे लोक करणार होते आम्ही फक्त हाक देतो आमचे आमचे का आमचे नेते कार्यकर्ते फक्त हाक देतात तरी सुद्धा राजसाहेबांनी सांगितलं की सर्वसामान्य माणसाला त्रास होईल असं करायचा नाही आहे ज्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकायचं लोकशाही मार्गाने धडा शिकू पण लक्षात घ्या ह्याचं टायमिंग तुम्ही आमच्या नेत्याला कधी बोलवता चौकशीसाठी निवडणुकीच्या आठ आधी आम्हाला तुम्ही असं आहे की राजसाहेबांना तुम्ही चौकशीत गुंतवून ठेवणार आणि पक्षाला काम करून देणार नाही आणि विधानसभेमध्ये जर फायदा घेणार जर आज आज जर काम केलं असतं ना तर ह्या जनसंवाद यात्रा आणि जनआशीर्वाद यात्रा काढायला नसायला लागल्या तुम्ही फक्त आणि ॲडव्हर्टाइज कोण करते आता तो आपल्याला माहीत असेल तर कॉटन इंडस्ट्रीची ॲड आली की आम्ही मंदीत आहोत बोश कंपनी आठ आड़ ॲडव्हर्टाइज ॲडव्हर्टाईज केली आम्ही आठ दिवस कंपनी बंद ठेवणार आहोत टाटाने कंपनीने सांगितलं की आम्ही आठ दिवस बंद ठेवली आज देशाच्या आर्थिक अर्थमंत्री या पुण्यामध्ये आहेत लक्षात घ्या पुण्याचं महा आणि महाराष्ट्राचं महत्त्व हे देशाच्या राजकारणात हेच गरजे असतं की जो बोलतो ना जो खरं बोलतो त्याला दाबण्यासाठी आज मुंबई हा मार महाराष्ट्रातून तोडायचा आहे हा केंद्रशासित करायचा आहे मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्द महत्त्वाचा नेता कोण जो लोकांना एकत्र घेऊन लोकं त्याच्या जा, बाजूला जातील आज बेस्ट कामगार बे, 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 बेस्ट बेस्ट कामगारांचा विषय आहे ना तर शरद रावांची युनियन आहे त्यांच्या मुलाने सरचिटणीस आणि राजसाहेबांना पत्र लिहिलं की साहेब तुम्ही याच्यामध्ये या आमचा एक नगरसेवक आहे बी एम सीमध्ये आमच्या आम्हाला जे ट्रोल करतात ते म्हणतात पण ज्यावेळेस समस्या आहेत त्याच्यावर उत्तर देणारा नेता त्याच्यावर रिझल्ट ओरिएंटेड बुद्ध्यांच्या याच्यावर बोलणारा नेता म्हणून राजसाहेब ठाकरेंचं तर त्यामुळे तो बोलू नये त्यांना आपण कुठल्या तरी कशात तरी अडकवून अडकवून ठेवू शकतो असं वाटत असेल म्हणून हा आमच्याकडून आक्रोशाचा प्रयत्न झाला पण तरीसुद्धा राजसाहेबांनी सांगितलं की मी माझ्या पद्धतीने उत्तर देईल साहेबांच्या एका पत्राने कुठे स्टेटमेंट होतं पत्राने सगळा महाराष्ट्र सैनिक संयमाने पूर्ण आठ तास नव्हता शांत होता ह्याच राजसाहेबांची शक्ती आहे शांततेत जास्त आवाज होतो असं मला वाटतं नाही नक्कीच तुम्ही ज्या खरं तर शांतता संयम राखण्याचं आवाहन केलं अक्षय काशीद पण थोडासा उशीर झाला असं मला वाटतं कारण त्यात एक मनिस मनसैनिकाला फार दुःख झालं दुःख झालं आणि त्यांना सुसाईड करण्याचा खरं प्रयत्न केला यातून नेमकं काय होणार आहे राज ठाकरेंना नोटीस आली ही जाहीर करायची गरज होती नाही आता एक लक्षात घ्या की राजसाहेबांबद्दल खूप हळव्या भावना आहेत काही लोकांच्या काही भावना आहेत त्या खूप तीव्र आहेत तर प्रत्येकजण आपल्याबद्दल खूप दुर्दैवी तो मृत्यू होता आम्हालाचं खूप मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या राजसाहेबांवर विश्वास ठेवावा आणि येता येणारा काळ कठीण आहे मला वाटतं आता हा कठीण काळ आता सुवर्ण काळात कधी पण बदलेल त्यामुळे आता महाराष्ट्र सैनिकांनी मी आपल्याद्वारे आवाहन करतो की रासाहेबांना हे कधीच आवडणार नाही की स्वतःच्या जीवाचं बरा वाईट केल्याचं मला तर वाटतं की आमचा पक्ष आहे की दुसऱ्यांचा बरावाईट करायचा विचार करत नाही पण हा जिथे हळवे पण असतो ना आमच्या नेत्याबद्दल आम्ही हाळवे आहेत आज जितेंद्र आवड यांनी खूप चांगला शब्द वापरला की निष्ठेची विष्ठा होते केंद्रीय मंत्रिपद भूषवलेली लोकं आज पक्ष बदलत आहेत पण नगरसेवकही न झालेला माणूस हा माझ्या साहेबांना काहीतरी होईल माझ्या साहेबांना कोणतरी त्रास जाईल ह्या भावनेने तो इतका तो, इतका तो ना खंतों की त्याला वाटतं की त्याच्या मृत्यू बरा माझ्याकडे इतकं जर साहेबांनी कमवलं असेल ना तर हे साहेबांचं वैभव आहे ईडीने ह्याची चौकशी केली पाहिजे की साहेबांवर किती लोक प्रेम करतात इन्कम टॅक्सने हा प्रयत्न केला पाहिजे की राजसाहेबांवर लोक स्वतःच्या पैशाने कसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना साहेबांसाठी से प्रत्येक ठिकाणी भाषणाला असेल सभा असेल तिथे जातात त्यांचे विचार ऐकतात ही खरी ताकद आहे साहेबांची त्यामुळे मला मी आपल्या आवाहन करतो की असं जीवाचं बरे वाईट करून घेऊ नका आपण यातून नक्कीच खूप उंचतो म्हणजे एकूणच तुमचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे ज्या प्रकारे आव्हान करतात सगळे लोक एकत्र जमतात सभ्या तर जमत असते मला असं म्हणायचं की तुम्ही मग राजकारण सोडून समाजकारणात का नाही उतरत म्हणसे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा राजसाहेब पण तुम्ही निवडणुका लढवून देखील हातात काहीच येत नाही सर नाही निवड असं आपल्याला वाटतं ना आमच्याकडे ग्रामपंचायत आमच्याकडे जिल्हा परिषद आहेत आपलं कसं असतं की बऱ्याच वेळा आपलं आप, लक्ष हे पुणे मुंबई आणि नाशिक नाशिक नाशिकची पूर्ण सत्ता होती ना आमच्याकडे तेव्हा आम्ही केलेली कामं आता आता आपल्याकडे बातमी असताना असे असते की नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण त्या ताब्यात असताना काय होतं आणि आता काय ह्या उभी छेद इथे तर असं नाही की जिथे राजकारण करावं लागतं तर राजकारण करायचं जिथे समाजकारण करायचं समाजकारण आणि आम्हाला राजकारण समजत नाही असं म्हटलात न तरी चालेल आमच्या आमच्या पक्षाच्या तेरा वर्षाच्या काळ कालखंडामध्ये आम्ही किती लोक दुसऱ्या पक्षातून घेतली आम्ही किती नेते फोडले आम्ही किती नगरसेवक फोडले आमच्याकडे पैसे आमची सत्ता आमच्याकडे विरोधी पक्ष नेता असताना आम्ही समोरच्याला घेऊ शकलो असतो नाशिकमध्ये आम्ही किती आमदारांना सांगितलं की या आमच्याकडे तेरा आमदार असताना आम्ही किती दुसऱ्याने नगरसेवक विकत घेतले हा प्रकार नाही आहे राजकारण आम्हाला जमत नाही म्हटलं तरी तुम्ही चालेल हे गलिच्छ राजकारण करून महाराष्ट्र अजून खा दुःखाच्या खाईत नाही लोटायचं हे खोटं बोलू नये ना आज बघा एक लाख एक सत्तर हजार कोटीना रिझर्व बँकेकडून मागायला लागले तुमच्या खिशात काय नाही आहे तुम्ही सत्तर हजार कोटीचं पॅकेज तीस हजार कोटीच काल सीएम कुठे त्यांनी म्हटलं शंभर कोटीचं पॅकेज अरे पैशेत का देश चालवायला तुमच्या कर्मचाऱ्यांना पैसे द्यायला नाही का शेत शिक्षकांवर तुम्ही लाठी चार्ज केला तुम्हाला आंदोलन आंदोलन हाताळता येत नाही हे जे आम्हाला हे राजकारण नाही जमत आम्ही ह्याच्यात आम्ही आमचं पक्ष आम्हाला नाही चालवला साहेबांनी आम्हाला नाही मिळालं ना आम्हाला सभागृहात जायला तरी चालेल लोकांचे प्रश्न सोडवत राहू लोकशाही मार्गाने सोडत जाऊ जिथे जा निवेदनाचं जा काम संपतं तिथे हाताने पण काम करतो पण राजकारण नाही जमत म्हटलात ना तरी चालेल पण आम्ही नक्की जिथे राजकारण करायचं राजकारण करू समाजकारण करायचं समाजकारण करू पण खरं बोलून करू नाही पण तुम्ही इतकं खरं बोलून समाजकारण करताय सगळ्या सगळ्यांच्या तुम्ही म्हणजे लोकसभेला ज्यावेळेस राजकारण ज्या सभा होत होत्या त्या सभांच्या वेळेस जी काही असंख्य गर्दी जमत होती असं वाटत होतं काहीतरी बदलेल तसं काही झालंच नाही ना राव नाही ह्याच्यामध्ये खरंच महत्वाचा विषय आता बोलू नका की आणि ईव्हीएमच आहे जर ईव्हीएम मध्ये येत नाहीये तर माझा ओपन चॅलेंज ह्या गोष्टीला कोणी पण इलेक्शन कमिशनने किती मतदान झालं भारतामध्ये किती मतदान झालं प्रत्येक लोकसभेच्या प्रत्येक बूथवर किती मतदान झालं ही लिंक डिलीट केलेली आहे आता त्याच्यामध्ये ह्या अख्ख्या प्रक प्रक्रियेमध्ये चोपन्न लाख मतदान एक्सेस झालं इतका डेटा आहे पण त्यांनी ती लिंक काढून टाकली आज का लपवायचा प्रयत्न करतात की इतकी समजा पन पन्नास पन लाख लाख मतदार आहेत तीस लाख लोकांनी मतदान केलं ला। हे तीस लाख दाखवा ना ते टॅलिकॉप एक एक लाख पन्नास हजाराचा डिफरन्स काय तो अकोला ठिकाणी एक लाख सत्तावीस हजाराचा डिफरन्स आला हा कुठून आला एक लाख सत्तावीस हजार म्हणजे जवळपास तुम्ही एक शहर उभं केलं ही मतदान आलं कुठून जितकं मतदान झालं आवाज का नाही उठवला बघा महाराष्ट्र राजसाहेब इलेक्शन कमिशनला दिल्लीला जाऊन भेटले निर्वाचन आयोगांचे डायरेक्टरला भेटले या संदर्भात अख्ख्या भारत त्याच्यात त्यांनी असं म्हटलंच नाही की आम्ही या मुद्द्यावर चर्चा केली आपण आपण काढून बघा रेकॉर्ड त्यामुळे एक्सेस झालेलं मतदानावर साहेब बोललेत व्ही व्ही पॅटचा आणि इलेक्शनच्या झालेल्या काउंटिंगवर तफावत आढळले ह्याच्यावर राजसाहेब बोलले त्याच्यानंतर त्या झालेल्या वेळ त्या प्रक्रियेवर सगळं प्रश्नचिन्ह कोण केलं या ई व्ही एमवर आवाज उठवण्यासाठी आमचा आणि आमचा आणि आम्ही आमचा आणि बांगलादेशचा काय बा, बंगालचा काय संबंध आहे का आम्ही कशाला जाऊन बॅनर्जी मॅडमला भेटलो हा ई व्ही एम संदर्भात जो देशव्यापी लढा उभा करायला लागेल त्याचं नेतृत्व आज राजसाहेबांकडे येते आज सर्वपक्षीय आम्ही बैठक घेतली आम्ही सर्वपक्षीय बैठक आहे निवडणुकीसाठी घेतली का राजसाहेबांचं नेतृत्व का सगळ्यांनी सांगितलं की हातकंगलेचे आपले जे शेतकरी नेते आहेत काय ना शेट्टी सा? साहेब आले तिने सांगितले की राजसाहेब तुम्ही नेतृत्व करा ह्या फ्रंटचं की ईव्हीएम विरुद्ध आम्ही जर जनआंदोलन उभं करतोय आता लवकरच त्याचा मोर्चा जाहीर हे होईल फक्त या गणपतीच्या तारखांमुळे त्यावेळेस बघा लोक उत्स्फूर्तपणे सांगतील की हा नेता मी नाहीये आपण इथे ज्यावर मी तुमच्या चॅनलवर पण त्याशी होतो की जे जिंकलेत ना त्यांच्यावर सुद्धा तेवढा आनंद नव्हता त्यांना पण कळत नव्हतं मी जिंकलो कसा त्यामुळे ह्या गोष्टींवर आपण नक्कीच चर्चा करू पण ह्याच्यावर सत्य बाहेर येऊन द्या ह्याच्यावर नक्कीच ई व्ही एम साशंकता आहे राजसाहेबांच्या सभेला जर एवढी गर्दी जमते लोकांची बेरोजगारी इतकी वाढते महिलांवरचे अत्याचार वाढतात आणि तरीच ती लोकांना जर बहुमत मिळत असेल तर हा रडीचा डाव आहे असं आमचं स्पष्ट मत आहे नक्कीचं एकूणच रडीचा डाव आहे आणि त्यातूनच महत्वाची चर्चा होती ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनं थेट ईडीच्या कार्यालयाला धाडलेली नोटीस आणि त्यामुळेच खरं तर महाराष्ट्र निर्माण सेनेची चर्चा रंगते आहे आणि आता अक्षय काशी त्यांनी सांगितलं की एव्हीएम च्या विरोधात संपूर्ण देशभरात राज ठाकरे आणि मनसे एक व्यापक असा खरं तर लढा जो आहे तो उभं करणार आहे आणि त्याचा चेहरा असणार आहेत ते म्हणजे दस्तूर खुद्द राज ठाकरे मात्र लोकसभेमध्ये जे आपण पाहिलं की राज ठाकरेंनी इतका का उहापोह हो झाला इतक्या सभा घेतल्या मात्र त्याचं मतात रूपांतर कुठेच झालं नाही मात्र आता देखील हे पाहावं लागणार आहे की मोदी सरकारच्या विरोधात राज ठाकरे ई व्ही एमच्या विरोधात लढा देताना ते कितपत यशस्वी होतात आता तेच खरं तर पाहावं लागणार आहे धन्यवाद